मृत पत्नीच्या चारित्र्यावरून नेहमीच टोमणे मारत असल्याने दिघुळे यांचा खून केला असल्याचं उघडकीस आलं. यावरून या प्रकरणी दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. चिकलठाणा परिसरातील सहारा सिटीच्या जवळ शेतात दत्ता जनार्दन दिघुळे या तरुणाला बेदम मारहाण करून डोक्यात सिमेंटच्या पोलचा तुकडा घालून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेची नोंद सिडको MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण माहिती घेऊन आकाशवाणी चौकातील CCTV फुटेजची तपासणी करून मंजित कुलदीप पन्नू व महेश उत्तमराव बनकर या दोघांना अटक केली. अधिक चौकशीमध्ये मंजित पन्नू यांनी सांगितले की दत्तू हा नेहमी माझ्या मृत बायकोच्या चारित्र्यावरून टोमणे मारत होता, यामुळे त्याचा खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ, मधुकर शिंदे, सहाय्यक फौजदार आरेफ शेख, भीमराव आरके, मनोज चव्हाण, संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी, मुक्तेश्वर लाड, सतीश जाधव आदींनी केली. पुढील कारवाईसाठी सिडको MIDC पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.